20 जून ते 16 जुलै या 27 दिवसांमध्ये त्र्यंबकेश्वर येथून निघालेली नाथांची पालखी नाशिक नगर आणि सोलापूर या तीन जिल्ह्यातून मार्गक्रमण करत पंढरपूर येथे आषाढी वारीला पोहोचणार आहे. जवळपास 150 किलोमीटरचा प्रवास करून त्र्यंबकेश्वरहून पंढरीच्या दिशेने निघालेली निवृत्तीनाथांची पालखी आता अहमदनगर जिल्ह्यामध्ये श्रीरामपूर येथे दाखल झाली आहे. तालुक्यामधील बेलापूर येथे मुक्काम करून पुढील प्रवासाकडे ही पालखी मार्गक्रमण करणार असल्याची माहिती दिंडी चालक हभप मोहन महाराज बेलापूरकर यांनी दिली आहे. पाहुयात. नामाच्या जय घोषामध्ये आज आपण नाशिकच्या त्र्यंबकेश्वरहून निघालाय. किती दिवसांचा हा प्रवास आहे, किती लोक यात सहभागी आहेत आणि कशात किती दिवसात आपण विठुरायांच्या दर्शनाला जाणार आहात? 26-27 दिवसाचा हा प्रवास आहे आणि आज 30-40 हजार समाज या सोहळ्यामध्ये बरोबर आहे आणि आता इथून पुढे आज श्रीरामपुरात भव्य स्वागत, नगरमध्ये 2 दिवस मुक्काम थांबतो. निवृत्तीनाथांचा समाधी सोहळा हा नगरमध्ये होतो कारण संत इकडे पंढरपूरला निघालेले असतात. आज मुख्य जी समाधी संस्थान त्र्यंबकेश्वरला तिथेही समाधी सोहळा होतोच, पण दिंडीमध्ये सुद्धा हा समाधी सोहळा होतो म्हणून त्या दिवशी मुक्काम तिथंच होतो नगरला आणि मग दुसऱ्या दिवशी सोहळा पुढे साकत, गोबरगाव, मिरजगाव, कर्जत, करमाळा, कंदर, त्यानंतर टेंभुर्णी आणि पुढे पंढरपूरला पोहोचतो. आता ही दिंडी त्र्यंबकेश्वरहून आता अहमदनगर जिल्ह्यामध्ये दाखल झालेले आहे आणि काही दिवसातच म्हणजे काही दिवसानंतर या ठिकाणी जी आहे ही दिंडी पंढरपूरला पोहोचणार आहे. जय सावंत, जय महाराष्ट्र न्यूज, कथा श्रीरामपूर अहमदनगर.